अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली। आमदार महाजनांनी 2 दिवसांपूर्वी रुग्णालय स्वच्छ करण्याचे ढोंग केले असल्याचा आरोप करत महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात गोमूत्र शिंपडून हवन करून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व भारतीय जनता पक्षावर जे आरोप केले ते बेछूट असल्याचे या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीसकरांनी सांगितले। या अगोदर देखील गिरीश महाजन यांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा केली व ती अविरतपणे चालू राहील। गिरीश महाजन यांची रुग्णसेवा ही सर्व नागरिकांना परिचित असून त्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही, असेही ते या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले। रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन प्रेस घेतली आणि गोमूत्र शिंपडून ते रुग्णालय पवित्र केल्याचा आवडला आणि त्यांनी काही आरोप बेछूट आरोप आपल्या माध्यमातून केले। खरं तर अत्यंत जामनेरसाठी हा आम्ही आमच्या दृष्टीनं हा काळा दिवस म्हटला पाहिजे। ज्या रुग्णसेवेसाठी कधीच राजकारण या जामनेर तालुक्यात आम्ही कधी केलं नाही। खरं तर माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची रुग्णसेवा ही तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे। खरं तर इथे सातत्याने ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सतत सेवा आहे। जामनेरला आहे, जळगावला आहे, GM फाउंडेशनच्या माध्यमातून आहे। जिथे जिथे कुठे काही अपघात घडला असेल, काही असेल, तर तिथे आमचे लोकप्रतिनिधी या नात्याने सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते कायम हजर असतात। गिरीशभाऊ स्वतः हजर असतात। म्हणजे गिरीशभाऊंच्या रुग्णसेवेचा जर का विचार केला तर जामनेरमध्ये छोट्याचा छोटा अपघात जरी झाला असेल तर गिरीशभाऊंची उपस्थिती ही तिथे असते आणि त्या माध्यमातून लगेच त्या गोष्टीला कसं मार्गी लावता येईल हा सातत्यानं रुग्णसेवेचा असलेला त्यांचा कार्यक्रम असतो। परंतु परवा ज्या 4-8 दिवसांपूर्वी आम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचा उद्देश साधून रुग्णालय ग्रामीण रुग्णालय स्वच्छ करण्याचा कार्यक्रम केला, त्यात कुठेच आम्ही फोटो काढले नाही, सोशल मीडियावरही व्हायरल केले नाही, आपण पाहिलं असेल। कारण ती स्वच्छता मोहीम हा हे राजकीय होऊ नये, त्याचं पुढे राजकीय क्रेडिट घेण्याचा आमचा मानस नव्हता, त्यामुळेच तुम्हा पत्रकारांना आम्ही त्या कार्यक्रमाला बोलवलं नाही, नाहीतर त्याची एक बातमी झाली असती। आणि त्यामुळे त्या माध्यमातून आम्हाला प्रसिद्धी मिळवता आली असती, परंतु तिथे आम्ही जी स्वच्छता केली त्याच्या कुठेही प्रसिद्धी न करता, त्याचं कुठेही राजकीय भांडवल उभं न करता ते ग्रामीण रुग्णालय हे स्वच्छ झालं पाहिजे, त्याचा परिसर सुंदर असला पाहिजे या अनुषंगानं आम्ही त्या दिवशी कार्यक्रम केला। आणि तो कार्यक्रम काही त्या दिवसापुरताच नाही, गेल्या सातत्याने बऱ्याच वेळेस आम्ही तिथे स्वच्छता मोहीम केली, परंतु त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन ज्या पद्धतीनं गोमूत्र शिंपडून ते अपवित्र झालं अशा पद्धतीनं जो आव आणला तो खरं तर चिंताजनक आणि खेदजनक आहे। म्हणजे तो मनाला क्लेशदायी आहे की या रुग्णसेवेसाठी कधीच ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गिरीशभाऊंनी कधी राजकारण केलं नाही, मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार आम्ही कधी केला नाही। रुग्णसेवेसाठी जी जी मदत रुग्णाला करता येईल ती करण्याचा मानस, ती करण्याचा प्रयत्न हा कायम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा गिरीशभाऊंचा शिपाई या नात्यानं आतापर्यंत राहिलेला आहे आणि यापुढेही तो ती रुग्णसेवा सातत्यानं चालू राहील। आपण पाहिलं असेल की जामनेर तालुक्यात मोतीबिंदूचे शिबिर आपण घेतले, अनेक जे जे रुग्णालयाच्या माध्यमातून तात्यारावला आणि असतील रागिनी मॅडम असतील त्यांच्या माध्यमातून खूप शिबिरं इथे घेतले, अनेक रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनाच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न केला। जळगावला आपण ते सातत्यानं ते काम करतोय, अनेक रुग्णांना मुंबईत नेऊन काम करतोय आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस भाऊ मंत्री होते त्यांनी माझ्या या भागातल्या रुग्णांना लोकांना गोरगरिबांना त्या रुग्णसेवेचा फायदा व्हावा आणि म्हणून त्यासाठी जे ग्रामीण रुग्णालय 50 बेडचं होतं ते 100 बेडवर करून घेतलं
मोतीबिंदूच्या याच्यासाठी जवळपास जनरल वॉर्डसाठी आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशन थिएटरसाठी 1 कोटीचा निधी मंजूर झाला आणि ती सुविधा जामनेर आणि जळगावच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न गिरीश बोनच्या माध्यमातून झाला, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाला. परंतु त्याचा कुठे आम्ही वापर केला नाही, कारण ही रुग्णसेवा आहे, ही रुग्णसेवा जनतेच्या भल्यासाठी आम्ही करतो आहोत, त्याचा कुठे आम्हाला क्रेडिट घेण्याची काही गरज नाही. परंतु याच्या पद्धतीनं असा काही त्या कार्यकर्त्यांनी बनाव करणं हा खरं तर निंदनीय आहे आणि खोडसडपणा करणं हा चुकीचा आहे. आणि म्हणूनच आज तुम्हाला इथे आम्हाला बोलवावं लागलं, कारण की ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जनतेला ही सर्वश्रुते जामनेर तालुक्यातल्या जळगाव जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला गिरीश भाऊंची रुग्णसेवा, भारतीय जनता पार्टीची रुग्णसेवा ही परिचित आहे. त्याची काही कोणाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सर्टिफिकेट घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही, नाहीतर कुठेतरी एखाद्या अपघात घडतो, मी मुद्दामून कोणाचं नाव घेत नाही, कुठेतरी अपघात घडतो आणि लोकप्रतिनिधी म्हणणाऱ्या लोकांकडनं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं त्या अपघातात अपघात घडल्यानंतर देखील त्या ज्याचा अपघात झालेला आहे त्याला सुविधा जे लोकप्रतिनिधी पुरवू शकत नसतील त्यांना या रुग्णसेवेविषयी निंदा करण्याचा मला असं वाटतं काहीच अधिकार नाही. आपण सगळ्यांनी या गोष्टीची जनतेलाही आणि आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. आम्ही कुठेही काही असं स्टंट म्हणून कधीच असा कार्यक्रम केला नाही. जर तो स्टंट करायचा राहिला असता तर कुठेतरी खूप कार्यकर्ते होते, अनेक कार्यकर्ते होते, तिथे आम्ही स्वच्छता केली, त्यानंतर सगळं झाडून काढलं आणि त्याचे कुठे आम्ही सोशल मीडियावर काय आपल्या मीडियाला सुद्धा त्याची बातमी दिली नाही, त्याची प्रेस केली नाही, कुठे त्याची फोटो सुद्धा आम्ही साधा टाकला नाही आणि त्याचा वेगळ्या पद्धतीनं पॉलिटिकल स्टंट खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज करतायत, ती दुर्दैवी बाब आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इथे ह्या विषयासाठी बोलवलं. 50 बेडवरून 100 बेडवर आपला हा रुग्णालय गेला, ते गिरीश भाऊंच्या माध्यमातून गिरीभाऊ मंत्री असतानाच झाला. त्यानंतर 1 कोटी रुपये मोतीबिंदूच्या ऑपरेशन थिएटरसाठी आणि जनरल वॉर्डसाठी मंजूर झाले, हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कृपया विसरू नये आणि कुठेही अशा प्रकारे राजकीय काम करू नये, जेणेकरून रुग्णांना सेवा देताना कुठेतरी त्याला त्या विषयाला काळीमा असेल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.